नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पावसाच्या बातम्यांनी बुलेटिनची सुरुवात करूया. रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातल्या नद्यांनी आता धोक्याची पातळी गाठलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे. जिल्ह्याची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. कुठेही पूरसदृश परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली नाही, परंतु अतिवृष्टीचा इशारा कायम असल्यानं जिल्ह्यातला धोका अजूनही टळलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढचे 2 दिवस अतिशय धोक्याचे असू शकतात. रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्वात मोठी नदी असणाऱ्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून सध्याच्या घडीला जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहती आहे. 7.20 मीटर इतकी पातळी नदीची आहे. नदी किनारी असणाऱ्या खेड शहरातल्या काही भागांमध्ये आज पहाटे पाणी देखील शिरलेलं होतं. तालुक्यातील अनेक अंतर्गत मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. नदी किनारी प्रशासनानं रेड अलर्ट जारी केलेला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, खेडमध्ये नदी किनारी आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. काय सध्याची स्थिती? नक्कीच, कारण जगबुडी नदी आहे ही खेडमधली सर्वात मोठी नदी आहे, जिल्ह्यातली एक प्रमुख नदी आहे, आणि जगबुडी नदी आता धोक्याच्या पातळीवरून जात वाहत आहे. कारण 6 मीटर ही जगबुडी नदीची सतर्कतेची पातळी आहे आणि 7 मीटर ही जगबुडी नदीची धोक्याची पातळी आहे. मात्र काल आज पहाटेपासून जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ही 7.20 मीटर इतकी वाढलेली आहे. त्यामुळे ही जगबुडी नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहते. जगबुडी नदीच्या किनारी असणारी जी गावं आहेत किंवा खेड शहरातला जो भाग जगबुडी नदीच्या किनारी येतो, त्या सर्व ठिकाणी आता रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. कोणीही मासेमारीसाठी अथवा विनाकारण नदी किनारी न जाण्याचा जो इशारा आहे तो प्रशासनाने दिलेला आहे. नगरपालिकेने देखील रिक्षाद्वारे अनाउन्समेंट केलेली आहे. त्याचबरोबर सर्व खेड शहरामध्ये जी नदी किनारी येणारी जी काही भाग आहे, बाजारपेठ आहे, त्यांना देखील आता सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची जी टीम आहे ही देखील नदी किनारी तैनात केलेली आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो ही जगबुडी नदी आहे आणि जगबुडी नदीचा जो बांधार आहे तो देखील पाण्याखाली आता गेलेला आहे. आणि काल 2 दिवस मुसळधार पाऊस या ठिकाणी होतोय. आता थोडीशी पावसाचे रिपरीत विश्रांती घेतलेली आहे थोड्या वेळापूर्वी, परंतु आकाश पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही जगबुडी नदी आहे. जगबुडी नदी किनारी जी आहेत ही अनेक खेड शहरामधली गावं येतात. जवळपास आता 7.20 मीटर अंतर आहे. त्यामुळे खेड तालुक्यातले जे अनेक अंतर्गत रस्ते आहेत हे देखील बंद होण्याची शक्यता आहे. खाडीपट्टा विभागात जाणारे 20 गावांना जोडणारा जो खारी सुशेरी पूल आहे त्या पुलावरून देखील पाणी जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खेड दापोली मार्गावर एकविरा नगर या ठिकाणी देखील आता समांतर पातळी आहे. अजून थोडासा पावसाचा जोर वाढल्यास खेड आणि दापोली आणि मंडणगड या 3 तालुक्याचा संपर्क देखील केव्हाही तुटू शकतो अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी आहे. जगबुडी नदी बरोबरच नारंगी नदी आहे, चोरद नदी आहेत, या नद्या देखील आता दुथडी भरून वाहत असल्यामुळे प्रशासनाने आता अलर्ट जाहीर केलेला आहे. आणि नदी किनारी कोणी जाऊ नका, कारण 4 दिवसापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या खोपी खेडमधलं खोपी गाव आहे तिथलं एक जो तरुण आहे 31 वर्षाचा तो मासेमारीसाठी गेला होता आणि तो वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर कोणीही नदी किनारी मासेमारीसाठी जाऊ नका, कारण आता पाणी शेतामध्ये चढत आहे. त्याच्यामुळे कोकणामध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी असते. ग्रामीण भागातल्या नद्या असतील त्या ठिकाणी मासेमारीसाठी अनेक तरुण अनेक लोक जात असतात. बरोबर, परंतु आता प्रशासनाने नदी किनारी अजिबात न जाण्याचं आवाहन जे आहे हे आता केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बिलकुल चंद्रकांत, असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे.
आपण बातमी मगाशी बघितली रत्नागिरीमध्ये आता दोन दिवस पुढचे धोक्याचे असणार आहेत. अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. याचबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. शिवाजी, आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढचे दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीचा इशारा दिला गेलेला आहे. शिवाजी, काय सांगता येईल त्याबद्दल? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासूनच धोधो पाऊस कोसळतोय. जिल्ह्यामध्ये सर्वच नद्या ज्या आहेत त्या धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. समुद्र खाड्या ज्या आहेत ते समुद्र खाड्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जयगड खाडी असेल, दाभोळ खाडी असेल, अंजरला खाडी असेल, बाणकोट खाडी असेल, या सगळ्याच खाड्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. समुद्राला मोठ्या प्रमाणामध्ये उधाण आहे. समुद्र किनारी कोणी जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज जर का दिवसभर अशाच प्रकारचा पाऊस राहिला तर खाडी किनारपट्टीवरची जी लोकवस्ती आहे त्या लोकांचं स्थलांतर करावं लागेल. धोकादायक जी वस्ती होती त्यांचं यापूर्वी स्थलांतर झालेलं आहे, परंतु आज दिवसभर पुन्हा पाऊस असण्याची शक्यता आहे. उद्या सुद्धा धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण जर झाली तर या परिस्थितीमध्ये दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालेलं आहे. सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. समुद्र किनारपट्टीवरच्या किंवा खाडी किनारपट्टीवरच्या लोकवस्तींचं आज स्थलांतर होणार आहे. कालच ग्रामपंचायतीने नागरिकांना आवाहन केलंय की तुम्ही सतर्क राहा म्हणून. आज जर का मोठ्या प्रमाणात जर पाऊस कोसळला तर कधीही त्यांचं स्थलांतर होऊ शकते. आणि या जिल्ह्यातले जे धरणं आहेत ते सर्व धरणं भरलेले आहेत. नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तर काही नद्यांनी इशारा पातळी गाठलेली आहे. आज दिवसभर पाऊस राहिला तर या नद्या धोक्याच्या पातळीच्या बाहेर जाऊ शकतात आणि जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूर सदृश परिस्थिती जिल्ह्यामध्ये सध्या कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा जीवितहानी सारख्या दुर्घटनेला कोणालाही सामोरे जावं लागलं नाही, परंतु दोन दिवस पुढचे धोक्याचे म्हणावे लागतील. कारण या जिल्ह्यामधलं आपत्ती जी नैसर्गिक आपत्ती आहे ते कधीही होऊ शकते. कारण या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असतो तर समुद्र उधाणाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका आहे. नदी किनारपट्टीवरच्या लोकवस्तींना धोका आहे आणि या जिल्ह्यातलं जनजीवन कधीही विस्कळीत होऊ शकतं. सध्या जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर आहे, परंतु या जिल्ह्यातला ऑरेंज अलर्टचा इशारा पाहता या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत सुद्धा होऊ शकतं. या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आता सतर्क आहे. नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. जिल्ह्यामध्ये दोन एनडीआरएफचे तुकड्या तैनात आहेत. चिपळूण आणि रत्नागिरी राजापूर या दोन ठिकाणी एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. चिपळूण आणि राजापूर या दोन शहरामध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होते, त्यामुळेच या दोन शहरामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु सर्वच तालुक्यामध्ये अशा प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन आता तयार करण्यात आलेलं आहे. त्यांचे नंबर सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत पातळीवरती आपत्ती व्यवस्थापन निर्माण करण्यात आलेलं आहे. ग्राम कृती दलांना सूचना देण्यात आलेल्या आहे. ग्राम कृती दलाच्या माध्यमातून गावात जर का एखादी दुर्घटना घडली तर त्यांना मदत केली जाणार आहे. आपत्ती परिस्थितीमध्ये कोणालाही त्रास होऊ नये किंवा जीवितला सामोरे जाऊ नये अशा प्रकारची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. बिलकुल शिवाजी आणि चंद्रकांत, असेच आमच्या सोबत.